हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस। मुलांना आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे त्या गोष्टीचं नाव आहे बघा, बैल आणि बेडूक। हां बघा, बैल आणि बेडूक यावर ही गोष्ट आहे आणि या गोष्टीतून आपल्याला जे तात्पर्य मिळणार आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे। तर अगोदर गोष्ट काय आहे ती इथे बघूया। बघा, पावसाळ्याचे दिवस होते, तळे पूर्ण पाण्याने भरलेले होते। एक मोठं असं तळं होतं, तळ पाण्याने पूर्ण भरलेलं होतं आणि पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे ते काठोकाठ भरून पाणी वाहत होतं। तर काही छोटे बेडूक आनंदाने त्यामध्ये उड्या मारत होते। या तळ्यामध्ये छोटे बेडूक आनंदाने उड्या मारत होते। तेवढ्यात काय झालं की एक बैल तळ्याकाठी पाणी पिण्यास आला। एक बैल तिथे पाणी पिण्यासाठी आला तळ्याच्या काठाला। तर ह्या छोट्या छोट्या बेडकांनी त्या बैलाला बघितले आणि पाणी प्यायल्यानंतर तो जोरात हंबरला। हंबरला म्हणजे बैलाने त्याचा आवाज काढला, जोरात ओरडला तो। आणि बैलाचा जो आवाज आहे तो या बेडकांनी ऐकला, छोट्या छोट्या बेडकांनी ऐकला आणि त्याच्या आवाजाने हे छोटे बेडूक काय झाले, घाबरले आणि ते लगबगीने त्यांच्या आजोबाकडे गेले। छोटे छोटे बेडूक पळत पळत त्यांच्या आजोबांकडे गेले आणि बेडकांना घाबरलेले पाहिल्यावर आजोबांनी विचारले काय झाले। म्हणजे त्या छोट्या छोट्या बेडकांच्या आजोबांनी, म्हणजे मोठ्या बेडकाने या छोट्या बेडकांना विचारले की काय झाले। मग छोटे बेडूक काय म्हणतात बघा, एक लहान बेडूक आजोबांना म्हणाला, आज आम्ही एक खूप मोठा प्राणी पाहिला, त्याचा आवाज खूप मोठा होता, त्यामुळे आम्ही सर्वजण घाबरलो। ते छोटे बेडूक आपल्या आजोबांना सांगतात की आम्ही एक मोठा प्राणी बघितला आणि तो प्राणी इतका जोरात ओरडला, इतका जोरात हंबरला की त्याचे आवाज ऐकूनच आम्ही खूप घाबरलो। मग आजोबांनी आपले चारही पाय पसरले। मग तो जो मोठा बेडूक होता त्याने आपले चारही पाय पसरले आणि तो काय म्हणाला बघा, गाल फुगवले आणि त्याने त्या छोट्या बेडकांनी विचारले, तो मोठा जो प्राणी होता तो एवढा मोठा होता का? तर ते छोटे बेडूक म्हणतात, नाही, यापेक्षाही मोठा होता। मग हा मोठा बेडूक आहे म्हणजे आजोबा बेडूक जो आहे त्याने अजून आपलं पोट फुगवलं, अजूनही त्याने पाय लांब केले आणि परत विचारलं, तो मोठा प्राणी असा होता का? तर ते छोटे बेडूक म्हणाले, नाही। आणि आजोबाने आपले गाल व पोट अजून फुगवले आणि म्हणाले, यापेक्षा तो नक्कीच मोठा नसेल। अजून त्याने एकदम ताठ होईपर्यंत त्याने आपले पाय पसरवले, हात पसरवले, तोंड आणि पोट मोठं फुगवलं आणि म्हणाला, आता यापेक्षा तो जो मोठा प्राणी आहे तो यापेक्षा मोठा नसेलच। पण तरीही छोटे बेडूक काय म्हणाले की यापेक्षाही तो प्राणी मोठा होता। मग हा जो आजोबा बेडूक आहे तो आपलं शरीर अजूनच फुगवू लागला आणि शेवटी शरीर फुगवून फुगवून तो मोठा बेडूक म्हणजे आजोबा बेडूक मरून गेला। या गोष्टीतून आपल्याला काय लक्षात येते की अंधानुकरण मूर्खपणाचे ठरते। अंधानुकरण म्हणजे काय? तर आपण ज्यावेळेस दुसऱ्यांचे अनुकरण करतो ते अनुकरण करणे योग्य आहे का की अयोग्य आहे हे आपण बघितले पाहिजे। आता एवढा मोठा प्राणी आहे, या प्राण्या इतपत बेडकाला मोठे होता येईल का? नाही। मनुष्य हा अनुकरणशील प्राणी आहे, आपण हे नेहमीच ऐकलेलं आहे। पण ज्यावेळेस प्राणी देखील असं अनुकरण करू लागतात त्यावेळेस ते अनुकरण करणे योग्य आहे का? आणि मनुष्याने देखील अनुकरण करणे योग्य आहे का? आणि काय योग्य आहे काय आणि काय अयोग्य आहे ह्याही गोष्टी आपण यातून समजून घेतल्या पाहिजे। अंधानुकरण म्हणजे कुठल्याही गोष्टीवर डोळे बंद करून विश्वास ठेवणे योग्य नाही, म्हणजे ते मूर्खपणाचेच ठरते। हे या गोष्टीतून आपल्या लक्षात येते। तर ठीक आहे मुलांना, ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।